झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्व नागरिक एकत्र आले तर काय घडू शकतं हे पनवेल मधल्या नागरिकांनी दाखवून दिलंय। चिमाजी अप्पांनी बांधलेला पनवेल मधला वडाळे हा पुरातन तलाव गेल्या 40 वर्षांपासून स्वच्छच करण्यात आला नव्हता। अप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांचे शिष्य आणि पनवेल मधल्या नागरिकांनी हा 33 एकरचा तलाव स्वच्छ करण्याचं शिवधनुष्य उचललंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। वडाळे तलाव साफ करणारे पनवेल मधील नागरिक आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल? इतके वर्ष तलाव साफ नव्हता, आता तलाव साफ करताय, कारण काय नक्की? एक तर पनवेल शहराची पॉप्युलेशन एवढी वाढलेली आहे आणि पनवेल शहरात लोकांना चांगलं ठिकाण मिळावं फिरायला असं एकही स्थान नाही आहे आणि हा तळाचा एवढा विस्तीर्ण परिसर आहे आणि हा तलाव ज्या हिरवळीने आणि या पाण वनस्पतींनी इतका भरला होता तो साफ करणं फार आवश्यक होतं, जेणेकरून लोकांना एक फिरायला चांगली जागा मिळावी। आता मलाच 40 वर्ष माझं वय आहे पण माझ्या जन्मापासून मला आठवत नाही की हा तलाव कधी साफ झालेला आहे आणि एवढ्या वर्षात जे म्युन्सिपॅलिटीला काम करायला लागेल ते प्रचंड प्रमाणात आणि प्रचंड मनुष्यबळ आणि तसंच एक मोठं एक पैशाचं पण पाठबळ त्यासाठी लागेल आणि त्यामुळे कदाचित नगरपालिकेकडनं हे काम व्यवस्थित होत नसेल किंवा लवकर त्याची कारवाई होत नसेल। तर या ठिकाणी स्त्री सदस्यांच्या माध्यमातून जिथे आमची मॅनपॉवर किंवा श्रद्धेने जे काम करत आहेत त्यामुळे हे कार्य पुढे जाऊ शकेल आणि अशा रीतीने सद्गुरू अप्पासाहेबांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ते काम पुढे चालू केलेलं आहे। कसं काम या ठिकाणी चालू आहे, किती लोक काम करत आहेत, कधीपर्यंत काम पूर्ण होईल? हे तलाव साफ करण्याचं काम सोमवारपासून सुरू आहे आणि साधारणतः आज 8 दिवस झाले आहेत आणि त्या कामाकरता सोमवारपासून 2000 सदस्य हे तलाव साफ करण्याचं काम करत आहेत। तसेच 10 पोकळण, एक 15 ते 20 डंपर, काही JCB डोझर याच्या माध्यमातून हे तलाव साफ करण्याचं काम चालू आहे। आपण बघितलं लोकसहभागातून काय शक्य होऊ शकतं हे पनवेलमधल्या नागरिकांनी आज दाखवून दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह अमित जोशी, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।